कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यानंतर बरेच दिवस झाले आणि आपल्याशी बोलता आलं नाही, बोललो नाही, म्हणून आपल्याशी थोडं मार्गदर्शन घ्यावं आणि दिल्लीकडे जावं या हेतूनेच आजची पत्रकार परिषद आहे। राज्यात अनेक विषय आहेत, केंद्रातले तर विषय आणि विभाग मी हाताळत आहे। अशा वेळेला आपल्याला काही प्रश्न जर विचारायचे असतील राज्य आणि केंद्रासंबंधी आपण विचारू शकतो। हो, दोन आठवडे झाले। नाही, दोन आठवडे झाले केंद्र सरकारचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर, आणि अधिवेशन अतिशय सुरळीत चाललेलं असून जे कायदे करणारी बिलं आहेत तीही सुरळीत पास होत आहेत। शेतकऱ्यांसंबंधीचा कायदा हा विड्रॉ झाला, आंदोलन मागे घेण्यात आलं, सर्व काही सुरळीत चाललेलं आहे। दुर्दैव एकच गोष्टीचं की आमचे लष्कराचे काही अधिकारी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला, ही एक दुर्दैवी घटना घडली। बाकी केंद्रातलं माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार देशासमोरच्या सर्व अडचणीत सॉल्व करतच आहे। कोरोनावर अनेक उपाय, अनेक औषधं आणली गेली आणि त्यामुळे कोरोना आज कंट्रोलमध्ये आला आहे। ओमिक्रॉनबद्दल अद्याप तसे काय पुरावे आणि अमुक एवढे बाबा रुग्ण मिळाले असे काही तशी माहिती उपलब्ध नाही आहे, आणि त्यामुळे केंद्र सरकारचा कारभार अतिशय चांगल्या रीतीने देशहिताच्या दृष्टीने भारत आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने चाललेला आहे। नाही, त्या भाजपचं नेतृत्व या सगळ्या घटनेवर आपला निर्णय देईल, पण हे सगळे कोर्टाचे निर्णय आहे, सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहे, त्यामुळे निर्णयावर कोणी बोलणार नाही, पण त्यासाठी करावयाची उपाययोजनेवर मात्र आमचा प्रमुख नेतृत्व याच्यावर भाष्य करेल। काय काय ईडी आणि इतर जे ज्या संस्था आहेत त्यांचा उपयोग हा नातेवाईकांना त्रास देण्यासाठी केला जातो असा आरोप सुप्रिया सुळेंनी थेट लोकसभेमध्ये केला। हो, ज्यांच्यावर छापे मारले जात आहेत ते सगळे संन्यासी होते, त्यांच्याकडे कागदपत्र, पैसे, रक्कम, मालमत्ता मिळाली ती पूजेच्या पैशातून मिळवलेली होती असं सुळेंना म्हणायचं आहे का? आणि त्यामुळे ज्या माहितीच्या आधारे आमच्या अधिकाऱ्यांना किंवा CBI म्हणा, ED म्हणा, माहिती मिळाली त्याप्रमाणे छापे टाकले, छाप्यामध्ये त्याला जी माहिती होती त्याप्रमाणे अनेक दस्तऐवज पैशासह प्रॉपर्टीसह बेकायदेशीर मिळालेले आहेत। त्यामुळे सुळेंच्या घरातील काही नातेवाईकांवर छापे पडले असतील ते चुकीचे आहेत असं मला वाटत नाही। आपल्याला काय माहिती आहे ते सांगा, कोण म्हणतं म्हणून इथे प्रश्नाला उत्तर ऐकून घ्या, उत्तर मी देणार नाही। काय माहिती आहे, मी तिथे प्रत्यक्ष होतो, या घटना घडले त्या। तुम्हाला असं वाटतं का राज्यसभेच्या सेक्रेटरी बसतात, चेअरमॅनच्या समोर, सेक्रेटरीच्या समोर जे टेबल असतं त्याच्यावर नाचावं, कागदावर पाय द्यावे, डॉक्युमेंटवर कागद फाडावे, असं वाटतं का गैरवर्तन तुम्हाला?
पोलीस कॉन्स्टेबलला मारावं धक्काबुक्की करावं हेच पसंत आहे का तुम्हाला? कारवाई काही चुकीची झालेली नाही, काही चुकीची झाली नाही। त्यामुळे हे जे बोलत आहेत विरोधक आता अंगाशी आलंय म्हणून बोलत आहेत। एक बघा, माझं सर्व लक्षात आलं, तिथे जे बसले होते 8-10 जण उठून कसे एकमेकाला इशारे हे करत होते। मी गोल नाही, त्यांनी माझ्या मी कानाला हे लावलं होतं, मला संपूर्ण त्यांचा प्रश्न कळला होता। अध्यक्षांना वाटलं की जो प्रश्न मला कळला नाही, कारण तुम्ही एक लक्षात घ्या, कोरोनामुळे बंद झालेले कारखान्यांना मदत देण्याच्या दृष्टीने संख्या जी होती ती 47,000 होती। त्यांचा प्रश्न असा, त्यांनी शेवटी बसता बसता खाली म्हणाल्या, चालू आहेत त्यांना जो उद्योग चालू है उनके बारे में सरकार क्या सोचा है। आता चालू असल्यानं सोचायचं काय प्रश्न येतो? पण मी त्याच्यावर पण म्हणालो, चालू असलेल्यांची संख्या या 47,000 मध्ये नाही आहे। मग त्या मीडियाने असे झाले गोंधळाचा प्रश्न काय येतो तिथे? जाऊ ठीक आहे, ज्याला आमच्या पण हातात आहे ना, हाऊसमध्ये आहोत ना आम्ही, कळलं ना? काय मला काय, शिवसेनेचे त्याच्यात कोण नव्हते, सगळे साऊथचेच होते आणि सुप्रियाजी सुळे होत्या त्या ग्रुपमध्ये, बाकी एक शिवसेनेचे कोण नव्हते, शिवसेना माझ्या उजव्या साईडला आणि त्यांनी कोणी नव्हते। आणि काय जे करायचं आहे ना करू दे, मी काय सोडणार नाही। हे जे वैचारिक आणि संविधानात्मक जे काय गोष्टी आहेत ना, ते त्याच मार्गाने मी सामोरं जाणार। मी काय नाही, मी पूर्ण तयारीशी गेलो होतो, आकडेवारीसह न पाहता कागद हातात न घेता उत्तर दिली मी। झालं का बाकीचं? नाही, कारण आपल्याला इंटरेस्ट जिल्ह्यापेक्षा बाहेरचा जास्त आहे ना। कुठून? हा 8 तास कशासाठी मला माहित नाही, कळलं मला प्रेम कशा स्वरूपाचं असत। थांबा, मी पहिला जम्मू मध्ये गेलो, जम्मू आसाम, आसाम नंतर गुजरात, गुजरातमध्ये बडोदा, त्यानंतर परत राजस्थान आणि राजस्थान नंतर परत अहमदाबाद, एवढे माझे दौरे झालेत। आणि यानंतर अहमदाबाद नंतर साऊथकडे पॉंडेचेरी आहे, बँगलोर आहे, केरळ आहे, ही राज्य आता माझ्याकडे म्हणजे उद्घाटनाच्या तारखा द्यायच्या आहेत त्यांना, पण माझ्या खात्यातर्फे खात्याचा प्रसारा वाढावा, उद्योजक जास्त तयार व्हावेत, नोकऱ्या जास्त उपलब्ध व्हावेत, देशाचं उत्पन्न वाढलं जावं, GDP वाढावा, एक्सपोर्ट वाढावा, यासाठी प्रयत्न माझे आहेत। नाशिक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे
प्रयत्न आहेत, सगळे प्रयत्न चालू आहेत आणि जानेवारीच्या 21, 22, 23ला सगळे अधिकारी येत आहेत, त्यांच्या समवेत सगळ्या घोषणा होतील आणि काही कामं सुरू होतील. एक ट्रेनिंग सेंटर येणार कुडाळच्या जवळपास, काही क्लस्टर येणार वेगवेगळ्या विषयात, स्मृतीमधून काही योजना येतील, काही नाविन्यपूर्ण अशा मशीन येतील, त्या ॲग्रिकल्चर फूड प्रोसेसिंगमधल्या असतील आणि त्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांसाठी हे उपक्रम चालू होणार. हां काय आलं ते परवांचं कामच आहे त्या अनिल परमा अल्टिमेटम देतात. कामगारांचे काय हाल झाले आहेत, एसटी आतापर्यंत कोणी टिकवली त्याची जाणीव नाही त्यांना. बोला. काय सॉरी संजय राऊत आहेत ना, काय करायचं देशातलं ऐक्य ते तिघांचं पण कोणाचं ऐक्य पण ऐक्य कोणतं देशाचं, म्हणजे जाती जातीतलं धर्माधर्मातलं का कुठलं समाजाचं ऐक्य, म्हणजे एक समाज दुसरा समाजाला एक करून पाहताय असं काय. बीजेपीने आता मागील 7 वर्षात देशात सत्ता असताना असं काय केलं नाही, पण काही लोक गुपचूप हे व्यवसाय चालू असतात, हे राजकारण चालू असतं आणि मला कळत नाही संजय राऊत कोणत्या पक्षात आहे. राष्ट्रवादीत आहे, त्यांचे नेते शरद पवार आहेत का, शिवसेनेत आहे, उद्धव ठाकरे नेते आहेत ते कळत नाही. ते दिल्लीमध्ये पवारसाहेबांच्याच कार्यालयात असतात, त्यामुळे पक्षाशी प्रामाणिक नाही, निष्ठा नाही, आव्हानाचं काम ते करतायत आणि ते दाखवतात तसे नाही आहेत. जे काय बोलतात ते कुठल्याही वृत्तपत्राचा प्रिंट मीडियाचा संपादक अशा भाषेमध्ये नाही बोलू शकत. जी भाषा आहे ती मार्गदर्शक नाही, लोकांच्या प्रबोधन करणारी नाही, विकासात्मक नाही, त्या विषयावर तो बोलतच नाही. जे केलं नाही शिवसेनेत तो सांग, कधी होता शिवसेनेत, काय केलं शिवसेनेत, हे लावालावी करायचं काम, त्याचं नाव संजय राऊत. नाही 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 ते असं नाही म्हणे, हे सरकार म्हणजे केंद्रात बोलली ती मोदींचं सरकार, हे सरकार म्हणजे दिल्लीत मोदींचं सरकार, पुढच्या 25 वर्ष मोदी हलत नाही असं आहे ते. मी सांगितलं ना, येणाऱ्या 21, 22, 23 जानेवारीला हे सगळ्या प्रकल्पाची माहिती दिली जाईल आणि त्या संबंधी सगळे अधिकारी माझ्या सेक्रेटरीसह सगळे इथे येणार आहेत, 3 दिवस असणार आहेत आणि त्यामुळे अगरबत्ती महिला सडी महिलांना रोजगार, मधापासून शिवा फ्रूट प्रोसेसिंग, कोर प्लॅन नाळाच्या किसीपासून बनवणारे अनेक प्रोडक्ट याची माहिती आणि तशा स्वरूपाचं ट्रेनिंग या जिल्ह्यात दिलं जाणार. सिंधुदुर्गासारखे नेते रत्नागिरीत नाही ना, निस्वार्थपणे काम करणारे
तिकडे का इथला कोणी लोकप्रिय तसं काही स्वतः कॉन्ट्रॅक्ट घेत नाही, तिथे लोकप्रियतेने घेत आहे. इथे काही आहेत शिवसेनेचे कॉन्ट्रॅक्ट, त्यांचं गाड्या त्यांच्या सगळंच त्यांचं. तसं रत्नागिरीत असं चाललं आहे. त्यामुळे वादावादात तो रस्ता राहिला आहे ना, असाच राहिला आहे. मी करणं मी लिहिलं पण नितीन गडकरींच्या कानावर या गोष्टी घातल्या. त्याच्याबद्दल जोपर्यंत माहिती बाहेर येत नाही तोपर्यंत भाष्य करणार नाही. अशी देशोधडीला लागेल इच्छा व्यक्त करू नका. मी तुम्हाला सांगेन, यासाठी जी परिस्थिती निर्माण झाली आहे पावसामुळे, की डिसेंबरपर्यंत पाऊस होता त्यामुळे सगळीच पिकं जवळपास हातातून गेले, आंबा काजू नारळ हे तर गेलं. आणि त्यासाठी केंद्र सरकार यासंबंधीची माहिती घेत आहे, सर्वे घेत आहेत, आणि त्यानंतर केंद्र सरकार यासंबंधी आपलं धोरण किंवा काय उपाय करणार ते जाहीर करेल. मात्र राज्य सरकार उठत नाही आहे, ते बेडवरच आहे अजून. नाही नाही, ते ऑर्डर नाही ना, ऑर्डर ना, खाती चालत नाही आहेत ना सध्या. आम्हाला काय वाटप नाही आहे ना, आम्ही एकटेच आहोत ना. ते आम्हाला असं एक एक तुकडा द्यायचा नाही आहे. आम्ही सगळे 100% आमचं, 100% उमेदवार आमचे, 100% रिझल्ट आमचा. कुठं कोणी गेला आचारसंहिता काय करतात याच्यावर गुन्हे माणूस नाही जिल्ह्यात. कोणी काय दाखल तुम्ही सांगाल ना. सतीश सावंत जिल्हा बँकेचे कोण आहे ते संचयनीमध्ये भ्रष्टाचार केला तेच काय, तेच म्हणताय ना तुम्ही, सांगत नाही तुम्ही. अरे पदा ते करतायत कर्मचाऱ्यांना कामाला प्रचारा लावतायत, कर्मचाऱ्यांना तेच लावतायत. आता आम्ही त्या अशा कर्मचाऱ्यांना कशी अद्दल घडवावी याचा प्लॅन तयार केलाय. आणि अशी मदत करताना दिसलं कोण काय, त्या मग जे काय अद्दल आहे ना तिथल्या तिथे मिळेल, उदाहरण आहे. मी कशाला जायला पाहिजे, मी येऊन बसणार इथे इलेक्शनच्या वेळेला. मुक्काम पोस्ट कॉलेज इथून यंत्रणा आपली चालते ना. रंगदार काय करायला कोण आहे रंगदार करायला, काय आहे काय त्यांच्याकडे सांगा ना. आज काही ठिकाणी महाराष्ट्रात नगरपालिकेला काँग्रेसला आणि शिवसेनेला उमेदवार मिळत नाही आहेत, ती फॅक्ट आहे ना. त्यांचेच लोक येऊन मला दिल्लीत सांगत होते आम्हाला जबाबदारी दिली आहे पण उमेदवार मिळत नाही, ही त्यांची दशा. सन्माननीय सुळेताईंना सांगा. अरे बाबा चेहऱ्यावर येते. चोवीस साली अच्छा, किती अभ्यास आहे ना त्यांचा, काय बोलणार अशा माझ्यासाठी. आत्ताच सरकार चालत नाही आहे, काय रोजचे तर आज एसटी कामगारांसारखा संप मिटू शकत नाहीत, कामगारांचे पगार देऊ शकत नाही. 70 कामगारांनी आत्महत्या केल्या,
राज्य दहा मोर दॅन 10 इयर्स 10 वर्षापेक्षा जास्त पिछाडीवर गेलं. काय राज्यामध्ये आज कुठल्या परीक्षा वेळेवर होत आहेत? आज विकासाला पैसा नाही आहे. रस्ते बघा, आपल्या सिंधुदुर्गातले बघा, लांब जाऊ नका, काय दुर्दशा आहे रस्त्यांची. आले का पैसे? एवढे दिले एवढे आहेत कुठे? आज विचारा, 5-10% तरी खर्च. आता हा डिसेंबर आहे, 3 महिने राहिलेत, झाला का? आपण कोणाच्या वतीने विचारताय? नाही नाही, हे काय नाही आहे. हा म्हणजे तुम्ही एकतर्फेच विचार, शिवसेना किंवा राष्ट्रवादीचा असल्यासारखंच विचारताय. कसले पंकजछाड? त्यांना प्रमोशन मिळालं म्हणजे पंकजछाडायला? ते महासचिव आहेत पुऱ्या देशाचे, ते महाराष्ट्रापुरते नाही आहेत. आणि ते जरी असलं, त्यांच्यावर बरेच आहेत. शेवटी नड्डा आहेत, मोदी साहेब आहेत, अमित शाह आहेत. पंकज छाटणे एकाच्या कोणाच्या हातात नाही आहेत. आणि ते जे तावडे साहेब आहेत, हे महासचिव आहे, परवा मला भेटले दिल्लीत. त्यांना जबाबदारी वेगवेगळ्या राज्यांची आहे सध्या. पंकज छाटायला नाही पाठवलं आहे त्यांना, कळलं ना? आम्ही पंकज छाटू जे लोक लोकांचे समस्या अडचणी न सोडवता भ्रष्टाचार बेकायदेशीर कामं करतायत ना, त्यांचे पंकज छाटण्याचं काम चालू आहे. आम्ही सांगितले केली तर काय ते चालतं, राजकारण मजा येत नाही ना. तुम्हाला बातम्या कशा मिळतील? ब्रेकिंग न्यूज, बाकी कोणी काय केलं चालतं, राणेंच्या पक्षात काय झालं, काय ब्रेकिंग न्यूज आली? कोणाशी केली? नाही केली, कारण त्याला हक्क पण आहे यायचं, भांडायचं, विचारायचं. केलं, काही लोक मागे घेतो म्हणाले, काही बोलून गेले आहेत, कळलं ना? काही हेही सांगून गेले, दादा राहू दे फॉर्म, मी प्रचार करत नाही, पडून घेतो पण राहू दे, निवडणूक लढल्यासारखंच समाधान मिळेल. ठीक आहे, मग नाही कसं. येऊ घातले, दुसऱ्या बाजूला पुढे जाण्याचाही संभव आहे. त्यामुळे नक्की जोपर्यंत कोर्ट, सुप्रीम कोर्ट या तारखा कन्फर्म करत नाही, तोपर्यंत सांगू नये. आम्ही एवढंच सांगतो की आम्हाला नगरपालिका ही शहरात राहणाऱ्या, ग्रामीण भागातल्या शहरात राहणाऱ्या लोकांना दर्जेदार नागरी सुविधा द्याव्या आणि त्यांचं तिथे राहणाऱ्या लोकांचं जीवनमान उंचावं यासाठी आम्हाला काम करायचं आहे. कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी आम्ही काय करत नाही आहे, टक्केवारी घेण्यासाठी काय करत नाही, मुलाबाळांना वर्णी लावण्यासाठी आम्ही काय हे काय करत नाही. होणार ना, अंतिम उमेदवार सगळे जाहीर झाले का आम्ही फिरणार? तुम्हाला सांगितल्याशिवाय कसं फिरणार? तुमची प्रेस घेणार शेवटची. केव्हा झालं तुझं सांग. नाही नाही, तूच बोल, मी आहे उत्तर द्यायला सक्षम आहे. फक्त घड्याळ राष्ट्रवादीच आहे, थांबत नाही आहे. मला मोर दॅन 55 वर्ष तरी राजकारणात झाले आणि अशी माहिती पत्रकारांना देऊन की आम्हाला जे साध्य करायचं आहे त्याला सुरुंग लावू इच्छित नाही, कळ. सत्ता बदल दिसणार
दिसणार दिसण्यासारखं आम्ही करू तुम्हाला. 27% हे जाऊ दे ना, आता किती काय चालू हे करतो श्री इन्फिनिट डाटा द्यायला हे सरकार कमी पडलं नाही. कोण कुठलं सरकार तुझं? राज्य सरकार. हा मग बोल. असे असे कोर्टाने ताशेले ओढले आहेत, असे कोर्टाने ताशेले ओढले आहेत. छगन भुजबळ म्हणतात की निवडणुका सगळ्याच रद्द करा आणि सरकारवर एक मत. ह्या तीन पक्षांना निवडणूक सध्या कुठलीच नको आहे. या त्याचं कारण लोक त्यांच्या पाठीमागे नाही आहेत, त्यांना निवडून देणार नाही आणि म्हणून त्या निवडणुका घेऊ इच्छित नाही आहे आणि म्हणून ते पोस्टपोन आजचं मरण उद्यावर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. हा एक सिनियर मंत्री म्हणून हे काम भुजबळांना दिलेलं आहे की एवढं तरी करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.